लहानपणी शाळेमध्ये असताना आपल्याला विषय दिले जायचे, जसं की मी मुख्यमंत्री झालो तर, मी पंतप्रधान झालो तर, माझी आई, माझी शाळा, आपला परिसर, माझा देश, अशा प्रकारचे बरेच विषय असायचे. आता विषयाला घरून लिहून आणा म्हणून सांगितलं जायचं. तर याला काय म्हणून सांगितलं जायचं की काय म्हणून लिहून आणा, तर तुम्ही निबंध म्हणून लिहून आणा असं म्हटलं जायचं. तर आज सुद्धा आपण या निबंधाला थोडं विस्ताराने पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, अनोखी लाईफ चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा जो काही विषय आहे निबंध, तर त्या विषयाविषयी आज आपण काय पाहणार आहोत, एक निबंधांचं उदाहरण पाहूया, थोडक्यामध्ये पाहूया, जे आपल्याच पुस्तकामध्ये दिलेलं आहे, 6वीच्या पुस्तकामध्ये. थोड्याशा शब्दामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया, त्याचप्रमाणे निबंध म्हणजे काय त्या उदाहरणावरून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर निबंधात काय असावं लागतं, काय नसावं लागतं, त्याच्या गैरसमजुती काय आहेत, निबंध लिखाणाविषयी काय आवश्यक गोष्टी असायला हव्या त्या कोणत्या आहेत, हा सगळा भाग थोडक्यात पुन्हा पाहूया. आणि पुढील भागामध्ये काय हे सुद्धा आपण थोडंसं जाणण्याचा प्रयत्न करूया. तर करूया सुरुवात शिकण्याचा, समजून घेण्याचा. तर पहिला जो काही प्रश्न येतो, निबंध म्हणजे काय, हा समजून घेण्यासाठी आपण उदाहरण समजून घेऊया, म्हणजे आपल्याला निबंध म्हणजे काय हे समजेल. तर तुमच्या पुढे स्क्रीनवर एक निबंध दिसतो, हा 6वीच्या पुस्तकामधला आहे, हा आत्मकथनात्मक निबंध आहे, तो निबंधाचा प्रकारच आहे. आता हे समजून घेत असताना प्रत्यक्ष तुम्ही असं समजा की मला निबंध म्हणजे काय हे समजून घ्यायचंय, त्याच्यामुळे मी वाचत आहे. वाचताना हे सगळ्या गोष्टी समजतात की निबंधात काय असावं लागतं, काय नसावं लागतं. तर एकदा आपण तुम्ही मोठ्यानं वाचा, मोठ्यानं वाचल्यानंतर ते डायरेक्ट मनामध्ये शिरतं, नाहीतर कोणी आजूबाजूंचा आवाज दिलास ते आपल्याला समजत नाही. तर सुरुवात करू याला. तर निबंधाचं नाव आहे सायकल म्हणते मी आहे ना. मी आहे सायकल, काही लोक मला दुचाकीही म्हणतात. तसं म्हटलं तर माझा जन्म 1690 चा फ्रान्स देशातील एमडी सीवर्क हे माझे जन्मदाते. 1876 साली HK लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची तबक्कडी, दंत तबक्कडी बसवली. पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळं. 1857 साली जॉन बॉयड डनलॉक यांनी ते शोधून काढले होते. काय रबरी टायर. पहिली 200 वर्ष मी रखडत चाललो, पण पुढची 100-150 वर्ष मी कधी थांबलो नाही. माझा प्रचार, प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. जगातील असा एकही देश नाही की जेथे माझा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातील लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात. का माहीत आहे, एकतर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. तुम्ही त्यावरून पडलात की खर्चटेल, थोडीशी दुखापत होईल आणि लगेच बरी होईल, मात्र तुम्ही यातून धडा शिकाल. एकदा काय तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची माझी संगत कायमची जुळते. आई तुम्हाला म्हणते जा दुकानातून साबण घेऊन ये, तुम्ही कंठाळा करत नाही, मला बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत माझा स्वार होऊन दुकानात जाता. साबण आणता, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या, तर कधी दूध आणता. घरात मी असलं की अशा छोटी मोठी कामे कशी पटापट होतात, नाही का? कार बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो, माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही. लहान मुलामुलीपासून आजी आजोबापर्यंत कोणीही चालू शकतो. आणि कधी आडरस्त्याला पंक्चर झालं तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही, कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी. कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य. खूप लांब जायचं असेल किंवा तातडीचं कार्य असेल तर त्यांचा वापर जरूर करावा, पण शाळेला, बाजारला, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज. सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावरच प्रवास सुखद करा. मी तुमच्यासाठी दोन दृष्टीने लाभदायक आहे, वैयक्तिक आणि सामाजिक. कसे ती सांगते हे पहा. तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करायची गरज पडणार नाही. घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमचे फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतील, मांसपेशी तंदुरुस्त राहतात. घाम निघाल्याने ज्यादा मेद जळून जातं व प्रतिकार क्षमता वाढते आणि तुमच्या पायूचे स्नायू कसे होतात, बळकट होतात. हा झाला आरोग्याचा फायदा. माझी किंमत तर तशी माफकच, त्यामुळे तुमचे पैसे वाचतात. माझ्या दुरुस्तीचा खर्च फार होत नाही, मला पेट्रोल डिझेल लागत नाही, त्यातून हे पैसे वाचतात. शिवाय इंधन बचत होते, माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही. या वैयक्तिक लाभाबरोबर मी
सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. तो कसा? हे ऐकायचे, आपल्या देशाला पेट्रोल, डिझेल, रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते, त्यामुळे आपले चलन परदेशात जाते आणि ते वाचवायला हवे. वाहनाची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते, वाहतूक कोंडी होते, मोठ्या शहरात या समस्या आता जीवघेण्या ठरत आहेत. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर गोष्टी वेगळी, पण मी आहे ना त्याला पर्याय. प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे. पॅरिस सारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात. अरे हो, मी आता बरीच आधुनिक झाले बरं. वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते. मुळातली मी बिनगियरची, आता मला गियर पण लागते. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी. तुमची जशी आवड तशी माझा निवड. चला तर मग धूम टाकूया. तर हा थोडासा निबंध आहे आत्मकथना सायकलबद्दल. तर या निबंधावरून तुम्हाला नेमकं काय समजतं त्याची पहा सुरुवात कशी आहे. मी आहे सायकल. आत्मकथन कसं आहे, जसं त्याचं नाव आहे आत्मकथनातून निबंध, तसं त्याची सुरुवात आहे. मी आहे सायकल. काही लोक मला दुचाकीही म्हणतात. तर ही सुरुवात केल्यानंतर ते थोडीशी हिस्ट्री सांगितली जाते, पण हिस्ट्री कशी आहे, थोड्या शब्दात आहे. बघा, ते सगळ्या शब्दामध्ये काही शब्दामध्ये आपलं पूर्ण ते समजतं ते. तर त्यानंतर त्याचा धागा कसा जोडला या निबंधाचा, सुरू होते त्याच्या इतिहासानं आणि त्याचे लय कसे धरतात, त्याचा माझा प्रसार कुठे झाला, सगळीकडे झाला. तर ही लय धरली आहे त्याने पुढं. मग ते थोडंसं उदाहरण दिले त्याच्यामध्ये, देत असताना मग त्याच्यामध्ये सगळी माहिती सांगितली. तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला आपल्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा भेटतात. जसं की हा लोकमतचा पेपर आहे, त्याच्यामध्ये पहा, हे जे काही राजा राममोहन रायचं थोडंसं त्यांनी विवेचन केले, ते पहिल्या सुरू कसं केले ते पहा. म्हणजे आपलं इंट्रोडक्शन पाहिजे ना, समजून घ्यायचे ते कसं केले पहा. त्याच्यामध्ये काय लिहिले बघा, स्वतंत्रपूर्व काळात भारतात होऊन गेलेल्या महान समाजसुधारकांच्या आणि राजकीय विचारवंतांच्या यादीत राजा राममोहन राय यांचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. आज 21व्या शतकातही अनेकांना पेलवणार नाही इतक्या प्रगत विचार रॉयांनी या काळात भारतीय समाजापुढे ठेवला. ते विचार भारतीय समाज जीवनाच्या विविध अंगामध्ये योग्य ते प्रमाणात उतरण्यात आपण कितपत यशस्वी ठरलो आहे, हे पॉइंट महत्वाचं आहे. हे बाकीचे सगळे लिहितात, परंतु असा मुद्दा ठेवणं की ज्याच्यावर विचार करायला लावणं हे महत्वाचं ठरतं. तरीही लक्षात ठेवा, आपण सगळे सारखेच लिहितो, परंतु कुणी अशा पद्धतीने लिहिते की तिथं विचार करायला लावतो इंट्रोडक्शनमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये. तर असं बघा, तिथं काय म्हटलंय त्यांनी की भारतीय समाज जीवनाच्या विविध अंगामध्ये योग्य ते प्रमाणात उतरण्यात आपण कितपत यशस्वी ठरलो आहे. आता इथं आपली एक इच्छा किंवा आपली मधून निर्माण होते, खरंच असं आहे का? मग ती पुढं जो काही लिहिणार आहे तो उदाहरण देतो की याच्याबद्दल असं आहे तसं आहे. म्हणजे इथं त्यांनी आपली भावना जागृत केली आहे की कसं असेल, खरंच असं असेल का. तर असा इंट्रोडक्शन असायला पाहिजे. पुन्हा त्याचा हा या जो काही लोकमतचा लेख आहे त्याचा शेवट पहा. राममोहन राय यांनी सुचवलेल्या सुधारणातील काही सुधारणा भारतीय संविधानाने अनेक सुधारणांना समाज जीवनात प्रत्यक्ष लागू करून त्याच्या पाठीमागे कायद्याचे भक्कम पाठबळ आता उभे केलेले असले तरी त्याची अंमलबजावणी मात्र अजूनही अपेक्षित गतीने व ताकदीने केली जात असलेली दिसत नाही. भारतातल्या विविध क्षेत्रातील शोषण त्यामुळेच अजूनही मोठ्या प्रमाणात संपुष्टात आलेले नाही. त्यामुळे अशा प्रकारचे शोषण संपू इच्छिणारे राजा राममोहन राय यांचे विचार आजही अत्यंत उपयुक्त आणि बाल सुसंग सॉरी काल सुसंगत ठरतात. तर हा शेवट पहा आणि त्याचं इंट्रोडक्शन पहा, किती भारी ह्याचं जुळवाजुळव आहे. जे ते संविधानाला लागू झाले का नाही, अंमलबजावणी केली का नाही, या सर्व गोष्टींना अंतर्भूत केले त्याने. आणि पुन्हा ते सांगितले की किती काल सुसंगत ठरतात. मला सांगायचा उद्देश इथे की अशा सगळं लेखका लेखावरून किंवा येणाऱ्या आर्टिकलवरून तुम्ही समजून घ्या की इंट्रोडक्शन कसं असतं आणि त्याचा शेवट किती छान केलेला असतो त्याने. त्याच्यातून समजलं की तुम्हाला दृष्टी येते नेमकी काय आहे आणि काय शेवट लिहायचं असतं. तर हा प्रत्यक्षात तुम्हाला उदाहरण सांगितलं. तर आपण मागचा जो काही निबंध पाहत होतो त्याच्यामध्ये ती लय पाहिली. आता पहा आता पुढे कसं लिहिलंय की आई तुम्हाला म्हणते. तर हे कसं आहे, एक रोजचं उदाहरण दिलंय. असं क्लिष्ट केले काही, कॉम्प्लेक्स केले का नाही, साधं रोजचं उदाहरण दिलंय. हास्यास्पद सुद्धा केले त्याने की आपलं हास हा ट्रिंक ट्रिंक करतो. आता हे सगळेच करतात, आपण सुद्धा करतो. त्यानंतर पुढचं पुढचं काय केलं, विशेषता सांगितलं त्या सायकलची. सायकल तिची हलकी फुलकी आहे, सडपातळ आहे, कुणीही धुवून जाऊ शकतं. त्याचे असा धागा जुळत जुळत त्याची विशेषता नकळत सांगायची असते. पुन्हा त्याचे लाभ काय, त्याचा उपयोग काय,
हे कसं सांगितलंय? आपला वाचताना वाटत नाही की हा पर्टिक्युली सांगितलंय की ह्याचा लाभ काय आहे, आपल्याला वाचताना वाटत नाही की ह्याचा पर्टिक्युली लाभ काय आहे, म्हणजे आपण सरळ वाचत जातो. परंतु त्याने सगळं सांगितलंय. त्यानंतर पुढचं पहा, आता हे सांगत असताना त्याने वास्तविक आणि समग्र दृष्टी दिले, म्हणजे आपल्या जगामध्ये जे काही प्रदूषणचं प्रमाण वाढलं आहे त्याला कुठले पर्याय आहेत, जसं की पॅरिसमध्ये सायकल वापरली जाते, हे प्रत्यक्ष उदाहरण आहेत. आणि त्यानंतर शेवट पहा, तुम्ही सायकल घेतलीच पाहिजे असं तिथे त्यांनी सांगितलं, की एवढं सांगितल्यानंतर लहान मुलाला सायकल घ्यावीशी वाटते असं ते उदाहरण आहे. तर हे साधं आणि सोपं उदाहरण तुम्हाला एक दृष्टी देते की निबंध म्हणजे काय असतं. एकदा वाचलं की समजतं की सगळंच लिहिले हे, जर आपण डोळस वरतीने पाहिलं तर असा प्रकारचा थोडासा निबंध असला पाहिजे, की त्याच्यामध्ये रोजचं उदाहरण आहे की असं आहे तसं आहे. तर ते कसं आहे तर पुढे समजून घेऊया आणखी. तर या सगळ्या उदाहरण तुम्हाला काय समजलं की निबंध म्हणजे काय असतं. आता तुम्ही स्वतः विचार करा की निबंध काय असतो, कारण स्वतःची डेव्हलपमेंट हे खूप महत्वाची असते. जेव्हा तुम्ही समजता स्वतः तेव्हा तुम्हाला लिहिण्यास अधिक वाव मिळतो. तर निबंध या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे. निबंध काय आहे? निबंध म्हणजे ज्याला बंधन नाही असा तो. आता बंधन कशाला नाही नेमकं प्रश्न आहे ना. आपण म्हणतो निबंध काय आहे ज्याला बंधन नाही तो, पर बंधन कशाला नाही? तर बंधन नाही आपल्या स्वतंत्र विचाराला, ज्या आपण लिहिणार आहोत. तर बंधन नाही आपल्या स्वतंत्र विचाराला, आपल्या मनाला त्याच्यामध्ये उतरण्याला, आपल्या अनुभवाला, आणि जी काही शैली लिहिणार आहोत, ज्या टाईपमध्ये लिहिणार आहोत त्याला बंधन नाही. मग बंधन कशाला आहे? विषयाला बंधन आहे. जो विषय दिलाय तो विषय लिहायचा आपला, परंतु त्याच्यात काय लिहायचंय हे आपल्या मनावर आहे. हे कधीही लक्षात ठेवा. आपण म्हणतो निबंध याला बंधन नाही, पर बंधन आहे कशाला? विषयाला. हे खूप महत्वाचं आहे की आपले स्वतंत्र विचार, मत, अनुभव, आपली शैली, लिहिण्याची पद्धत याला काही बंधन नाही. तुम्ही कुठल्याही पद्धतीने लिहू शकता, परंतु तो विषयाला धरून असला पाहिजे. हा निबंधाचा पूर्णपणे अर्थ आहे. तो पार्शली कसा आहे, कुणी काय सांगितलं हे नका, तुम्ही स्वतः समजून घ्या. मी सांगितलं म्हणून असं समजून घ्यायचा काय अर्थ नाही. पहा हे पटतं का की निबंध म्हणजे काय? आपलं मत मांडायचं ना त्याच्यामध्ये, आपला अनुभव शेअर करायचा, आपला विचार मांडायचा त्याच्यामध्ये, आपल्या शैलीने लिहायचे, परंतु त्या विषयाला अनुसरून. हा निबंधाचा अर्थ आहे. त्यानंतर हा जो काही विषय म्हटलो तो विषय शब्द तुम्हाला समजला पाहिजे की हा निबंध जो दिलाय ना, जो टॉपिक दिलाय, ते कुठल्या क्षेत्राशी सुसंगत आहे, कुठल्या क्षेत्राबद्दल तो बोलतो. का तो आर्थिक क्षेत्राबद्दल बोलतोय, का सामाजिक बोलतोय, का तत्वज्ञान आहे, कुठला वैचारिक आहे, कुठला सिद्धांत आहे, कुठलं विज्ञान आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यामध्ये तो विषय सुद्धा माहीत असलं पाहिजे. तर अशा निबंधामध्ये जसं की आपण उदाहरण पाहिलं, त्याच्यामध्ये काय असतो? एक स्वतंत्र विचार, एक मत, अनुभव. आता ते लिहिणाऱ्याने ते सगळं अंतर्भूत केले मागच्या त्या निबंधामध्ये. तर ते निबंधामध्ये काय असतं मग? असं जसं म्हटलं की एखादं विषय क्षेत्र असतं, त्याच्याबद्दल सखोल माहिती सांगितली असते, सविस्तर माहिती सांगितलेली असते, आपल्याला कमी शब्दामध्ये पटेल अशी आपल्याला माहिती सांगितली असते. आता बघा किती छोटंसं उदाहरण आहे त्या सायकलीबद्दल, परंतु सगळीच माहिती सांगितली ना त्यानं, जी आपला आवश्यक आहे ते. त्यानं खोलवर गेलं का, त्याचे बेरिंग टायर काय असतात हे सांगितलं का? नाही सांगितलं. जे आपल्याला आवश्यक आहे ते सांगितलं त्यानं. तर ते कमी शब्दामध्ये पटेल, रुचेल, समजेल, उदाहरणासहित सांगितलं, ते मनोरंजक पद्धतीने सांगितलं आपल्याला. ते हवा हवा असं वाटणारी सायकल घ्यावी असं लिहिण्याचा प्रयत्न त्याने केला आहे, आणि तो खरंच पटण्यासारखा आहे. तर हे सांगत असताना जो काही लिहिणार आहे, उदाहरण देतो, अनुभव शेअर करतो, तेव्हा त्या वाचणाऱ्याला लिहिणाऱ्याबद्दल समजतं. हा एक महत्वाचा भाग त्या निबंधामधून आपला काढता येतो. म्हणजे तो कसा आहे? तो आशावादी आहे का निराशावादी आहे? कसा आहे तो? विज्ञानवादी आहे का? तो वास्तविक लिहितो? काय करतो नेमकं? तो पुढचा जो व्यक्ती आहे तो कसा आहे हे बी आपल्याला समजतं. तर हा मागच्या उदाहरण तुम्हाला समजलं असतं की विषयाला बंधन असतं, परंतु आपलं मत मांडायला, अनुभव शेअर करायला काही बंधन नसतं, तिथे सखोल माहिती भेटलेली असते. आता हे सगळं आहे हे आता थोडं काय समजलं आपलं की असं असं आहे त्या ह्याच्यामध्ये निबंधामध्ये. मग नेमकं काय असावं त्या निबंधामध्ये जे आपण लिहिणार आहोत? तर कधीही समजून घ्या, एखादी गोष्ट तुम्ही वाचलात तेव्हा तुम्हाला असं वाटतं की हे मी सहज वाचलो, म्हणजे त्याच्यामध्ये त्या निबंधामध्ये सहजता असली पाहिजे. म्हणजे कुठलं किचकट, तत्वज्ञान, न समजणाऱ्या गोष्टी काय कामाचे त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे सहज. आज जसं आपण एखादा आर्टिकल वाचतो किंवा एखादा मोबाईलमधला लेख वाचतो किंवा व्हॉट्सअपवरला मेसेज, तसं वाटलं पाहिजे. ते वाचताना आपण मध्ये डुबून गेलं पाहिजे. मग ते कसं येतं? सहजतेने येतं. सहजता कशी असते मग?
आपला दस्तऐवजामध्ये नीटनेटकेपणा, त्याच्यामध्ये खाडखूड नसली पाहिजे, एक सुटसुटीतपणा असला पाहिजे, हा एक भाग महत्त्वाचा आहे. तुम्हाला पाहिलं की समजतं, हां आता छान दिसायला लागले, आणि मध्ये वाचायला सहज दिसलं तर आणखी वाचा वाटतं. आणि मग आणखी कधी वाचा वाटतं तुम्हाला, जेव्हा त्या निबंधामध्ये सूर ताल लय असतो. सूर ताल लय म्हणजे काय असतो, तो आपला तो बांधून ठेवणारा असतो. जसं की एखादं गाणं आहे, ते गाणं जर त्याचा सूर ताल जर आपल्यासारखा आहे तर ते आपला बांधून ठेवतं, पुन्हा पूर्ण गाणं ऐका वाटतं, तसं ते असलं पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे सूर ताल लय कशाने येते, जेव्हा आपली भावना पुलकित होते. साहित्याचं मुख्य उद्देश काय आहे माहिती आहे का, भावना पुलकित करणे, मानवीय भावनाला प्रोत्साहन देणे, त्याला प्रेरणा देणे, त्याच्या भावना पुलकित करणे हे महत्त्वाचं कार्य साहित्याचं आहे. तर त्या निबंधामध्ये तसं ती भावना असली पाहिजे. मग भावना कशाने निर्माण होते, जेव्हा त्या निबंधामध्ये नाविन्यता येते, एक कल्पकता येते, ती भाषाशैली वेगळी असते, काहीतरी वेगळं असतं, तेव्हा ती भावना पुलकित होते, आपापलंच वाटतं. अरे हे तर मी रोजच पाहतो, परंतु हे कसं नवीन पद्धतीने सांगितले बघा, हे तर रोजच ढंगानं ऐकतो, रोजच पेपरामध्ये वाचलं जातं, पण ह्याची भाषाशैली पहा कशी आहे, असं मला आकर्षित करणारी आहे, असं काहीतरी भावनांना पुलकित करणारं असलं पाहिजे. मग ते लिहित असताना समानता पहा, लिंग कुठल्या कुठल्या पुरुषाला किंवा स्त्रीला कुठल्या एखाद्या वर्गाला जास्त कधी असा मोठा भाव देत नाही, त्याच्यामुळे पुढच्यावर काहीतरी वेगळा इफेक्ट पडेल. किंवा गरिबी, दिव्यांग हे जे काही लोक आहेत त्यांना मध्ये विसरायचं नाही, कारण ते आपल्या मानवी या सगळ्या भावनाचा, सगळ्या समाजाचा ते अविभाज्य अंग आहेत, त्याला नाकारू नका. सगळ्याला इक्वल स्टेटस द्या, समान दर्जा द्या. म्हणजे जे काही वाचणारे असतील ते सगळे, तुम्हाला का माहिती आहे का कोण आहे ते, नाही ना, सगळं असं असायला हवं, समानता असायला हवी. आपल्या संविधानाचा तो मूळ उद्देश आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. कधी कधी आपला निबंध एक साईडला झुकत असतो, तो तसा होऊ न देणे हे आपलं महत्त्वाचं काम आहे, कारण तो मग पूर्ण गडबड करतो त्यामध्ये. आणि हे सांगत असताना असं वाटू नये की काहीतरी म्हणजे उगम वाचायला वाचायला तर चांगलं वाटायला, परंतु हसू भी येत नाही. जसं की एखादी कॉमेडी शो आहे, एकच सुरू चालत तर ते योग्य वाटत नाही. एखादा पिक्चर आपला जास्त कधी आवडतो, जेव्हा त्याच्यामध्ये सगळे ट्विस्ट असतात, कधी हसणं असतं, कधी फाईट असते, कधी एक डायलॉग चांगले असतात, कधी एक रडण्याचं, किंवा एक अशा गोष्टी असतात की जे वेगळ्या वेगळ्या येतात, तर तसं भाग आपल्याला असायला पाहिजे. म्हणजे काय, मनोरंजन भी असायला पाहिजे, कधी हसं थोडंसं व्यंगचित्र केलं की हसू येतं, म्हणजे आपल्याला कुणावर टीका करायची नाही, परंतु थोडंसं व्यंग केलं की त्याच्यामध्ये हसू येतं. मग ते सांगत असताना नीती द्या, त्यांना बोध देण्याचा प्रयत्न करा. तर हे सगळं असायला पाहिजे. म्हणजे मी काय सांगण्याचा प्रयत्न करावा, की तुम्ही जे काही लिहिणार आहे ते काही वेगळं लिहिणार नाही, फक्त ती वेगळी दृष्टी देणार आहे त्या निबंधाला. तर असं कमीत कमी असावं निबंधामध्ये. आता हे सांगितलं की काय असावं, आता जास्त काही सांगायची गरज नाही, परंतु काय नसावं हा सुद्धा प्रश्न आहे ना. कधी 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 आपल्याला हे असावं असं वाटतं, परंतु कधी कधी आपण चुका करतो, कारण आपल्याला माहित नसतं की त्याच्यामध्ये काय नसावं. पहा, काय नसावं हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, हे माहीत असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कमीत कमी हे तर माहीत असावं. म्हणजे काय नसावं त्याच्यामध्ये, कृत्रिमता, म्हणजे कुठून ओढून तोडून आणायचं नाही त्याला. म्हणजे ह्याने अशा प्रकारे लिहिले, म्हणजे मला बी तशा प्रकारे लिहायला पाहिजे, असं नका करू. तुमचा तो नॅचरलपणा, नैसर्गिकपणा तो निबंधामध्ये असला पाहिजे, कारण ती जर तसं नसेल ना तर ती पटत नाही आपला निबंध. असलं वाटतं की कुठलं तर आणलं हे, हा उदाहरण इकडंच दिसतंय, याचं काही मेळ बसत नाही, आपण काय दुसऱ्याला इम्प्रेस करण्याच्या नादामध्ये जातो, तसं नका करू. तो काही भाग महत्वाचा नाही. त्यानंतर अतिशयोक्ती कधी कधी असते. आता जसं म्हणतो की आपण, असं जसं म्हटलं की बाबा हा जो काही आपला भारत देश आहे ना, तो भारत 5 ट्रिलियन होणार आहे काही वर्षामध्ये, पर तुम्ही असं जर म्हणत असता येणाऱ्या 2 वर्षात तो 10 ट्रिलियन होणार, तर ही खूप अतिशयोक्ती झाली. पुन्हा तुम्ही असं म्हणाल की भारत हा येणाऱ्या 1 वर्षामध्ये सूर्याभोसर जाऊन पोहोचेल, अशी अतिशयोक्ती बी काही कामाची नाही. किंवा असं म्हणाल की समाजामध्ये अचानकपणे येणाऱ्या 2-3 काळामध्ये प्रगती होईल, ही अतिशयोक्ती काही कामाची नाही. किंवा आपल्या न्यायपालिकेमध्ये लगेच सुधारणा होण्यात, आता असे शब्द नका वापरू जे की अतिशयोक्ती केली, जे पटणारच नाहीत. जे उदाहरण आहेत ना, आता जसं की आपण म्हटलं की कशाचं आर्थिक व्यवस्था ही बनणं, आता हे न पटणारे उदाहरण आहेत, हे नका मांडू, हे अतिशयोक्ती आहे. एखाद्याला इम्प्रेस करण्यासाठी इतका बी आशावाद दाखवू नका की आता त्याला समजतंय की हा आशावाद आहे का, उगच मांडलाय, तर तो अतिशयोक्ती नसावी. आणि कधी कधी आम्ही आक्रमक होतो, आपण बरंच पाहिलेलं असतं, आपण आता ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांमध्ये बरंच पाहिलेलं असतं, त्याच्यामुळे इंदिरा गांधींनी इमर्जन्सीज का लावली, ह्याला देशाचं कळत नाही का, एक समाज खिचपडला आहे, एक समाज असा आहे, असं असं नका मांडू. तुम्ही त्याच्यामध्ये सोल्युशन द्या,
किंवा इतर गोष्टी सांगा, पण असं डायरेक्ट त्यांच्यावर केल्यानंतर ते आक्रमकपणा दिसतो की आपला समाजच असा आहे, बघा अमेरिका कशी आहे, मग आपण कंपॅरिझन करा. आक्रमकता नका म्हणू त्याच्यामध्ये, तुम्ही आक्रमक होऊ नका. तुम्ही जे काही सोचलं आहे, सांगितलं आहे, ते संत भाषेमध्ये शांत भाषेमध्ये सांगता येतं. वेगळ्या उदाहरणांना सध्या समजून सांगता येतं, परंतु आक्रमक होऊ नका. विशेषतः राजकीय पण आपण बिलकुल आणू नका की या पार्टीनं असं केलं, या पार्टीनं असं केलं, या काळामध्ये असं झालं. नका, तो काही भाग कुठल्याच दृष्टीने महत्वाचा नाही. कधी कधी लोक धर्माच्या नावावर जास्त जातात की हा धर्म खूप चांगला आहे, या धर्मात हे तत्व मानलंय, हेच असे आहेत, हेच तसे आहेत. नका, तो सुद्धा नका, पंत सुद्धा नका, देवाला तर बिलकुल नका आणू. कारण आता आपण सेक्युलर कंट्री म्हणतो ना, सगळ्याला एक समान भाव देतो. मग देवाला, एका देवाला, एकाला कशाला? नका ना, तुम्ही लिहित आहात, तुम्ही एका मोठ्या परीक्षेला अपियर होत आहात. तर हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा की हा भाग तुमच्यात नसावा. त्यानंतर जसं म्हटलं की न पटणारे उदाहरण नसावे, त्याच्यामध्ये आकृती तर काढण्याचा काही प्रश्नच नाही. आणि आता तुम्हाला सांगा, एक गाडी आहे, त्या गाडीचं किती आहे, ते पेट्रोल किती बसतंय, ती टाकी फुल होऊ शकणार, ठीक आहे. आता त्याच्यात ओताय लागला तर ती जाईल का त्याच्यामध्ये, आणि टाकी फुल झाल्यानंतर नाही जाणार. तसं एखाद्या निबंधाला पटवण्यासाठी किंवा एक तथ्य सांगण्यासाठी, मी जे सांगितले ते सत्य सांगण्यासाठी काही लोकांची, काही जे काही विचार म्हणतात त्यांची सुभाष येते, काही उदाहरण द्यावी लागतात. परंतु इतकी भी नको की आता ते माझ्या डोक्यावरून चालेल. अरे तुम्ही सगळेच उदाहरण द्यायला लागला, सगळ्याच गोष्टी त्याला समजणारच नाही, क्लिष्ट क्लिष्ट वाटेल, त्याला सहजता निर्माण नाही होणार. त्याच्यामुळे मोजकी आपला पटणारी अशीच सुभाष येते आणि विचार त्यांना सांगा. तर हा महत्वाचा भाग आहे, हे त्याच्यामध्ये कृत्रिमता नसावी, अतिशयोक्ती नसावी, आक्रमकता बिलकुल नाही, राजकीयपणा नाही, न पटणारे उदाहरण तर बिलकुल नाही, आकृती नको, हे सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. म्हणजे ह्या नसाव्या, असल्या पाहिजेत म्हणजे तुम्हाला ते माहीत असाव्या असं म्हणतो मी. तर हा भाग हा काय नसावे हा आहे. त्यानंतर काही गैरसमजुती असतात, म्हणजे पेन कुठं लागल्या, वा हस्ताक्षर कसं असतं, तर ह्या बी पाहूया आपण थोड्याशा शब्दामध्ये. पहा, मी बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये पाहत असतो की पेन ते पर्टिक्युलर घेऊन येतात. हा काही भाग वेगळा नाही की हां घ्यायला हवा, पण तुम्ही असा हट्टाहस नका करू की त्याच पेनानं चांगलं अक्षर येतं किंवा तो पेन घेतल्यानंतर खूप लवकर चलतो. नाही, तसं कुठं नसतं. कुणाकुणाचं दोन दोनच्या किंवा 3 रुपयाच्या पेनना सुद्धा अक्षर छान येतं. म्हणजे पेन घेताना एका व्यक्तीनं तो पेन घेतला म्हणून तुम्ही घेऊ नका असं नाही. तुम्ही पहा स्वतः, तुम्हाला घ्यायचं नाही तो तुम्ही पेन घ्या, त्याचा सराव करा, खरंच जमते का ते पहा. कुणी असं म्हणतंय म्हणून करू नका. कधी कधी काय करतो माहिती का, आपण आपला जमत नाही त्या पेनाने लिहिणं, तरी म्हणतो अरे अक्षर त्यानं छान येते म्हणून मला लिहायला पाहिजे. नाही, ज्या पेनानं तुमच्या अक्षराला चांगलेपण भेटते, गती येते, तुम्हाला सहजता निर्माण होते लिहिताना, तसा पेन निवडा तुम्ही. तुम्हाला काय 2 रुपयाचा असो किंवा 5 रुपयाचा असो, चालेल ना. हा भाग महत्वाचा आहे, पेनाविषयी तुम्ही स्वतः चॉईस करा. त्याच्यामध्ये दुसरे सांगतात म्हणून नका करू, जरी सांगितलं तर ते स्वतः अनुभवून घेऊन पहा, खूप वेळेस लिहून पहा, मग जमल्यानंतर पेन घ्या. कुठला पेन मार्क देणार नाही तुम्हाला, तुमचे हातच मार्क देणार आहेत. त्यानंतर तुमचं हस्ताक्षर, अरे काही जणांचं नसतं हस्ताक्षर चांगलं, त्यांनी खूप प्रयत्न केलेला असतो परंतु काय जमलं नसलं तर मग काय परिणाम आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक उपाय आहे, नीटनेटकेपणा, सुटसुटीतपणा. तुम्ही जर म्हणतात की हस्ताक्षराला खरंच मार्क असतात का, अवघड आहे. एखादी गोष्ट चांगली दिसते की माणसाला वाटते की हां हा चांगला आहे, किंवा एखादी सुंदर गोष्ट दिसली की ती आकर्षक वाटते, तर ते साहजिक आहे ना. एखाद्याचं हस्ताक्षर चांगलं आहे तर मार्क करतात, पण इतके बी इफेक्ट करत नाहीत की ते तुम्हाला तुमचं कमी, जर चांगलं हस्ताक्षर नसेल तर कमीच करतील म्हणून. नाही ना, हस्ताक्षर चांगला असताना त्याच्यातला गाभा भी चांगला असला पाहिजे ना. दुरून डोंगरे साजरे काय कामाचं आहे का? नाही ना. समोरून दिसतोय खूप छान, आल्यानंतर कडवट बोलते, कुणाला आवडेल का तो ती? नाही. परंतु समोर दिसतोय थोडासा कुरूप किंवा थोडासा वेगळा, पण आल्यानंतर हृदयाला भावला अशी भावना बोलते, कोणता चांगला वाटेल तोच ना. तर हा भाग असा आहे. त्याच्यामुळं त्याचं हस्ताक्षर चांगलं नाही, त्यांनी काही टेन्शन घ्यायचं नाही, परंतु तुमच्यामध्ये निटनेटकेपणा, सुटसुटीतपणा अवश्य असावा, हे महत्वाचं आहे. तर तुम्ही हस्ताक्षराबद्दल थोडस जास्त खराब असेल तर प्रयत्न करू शकता जसं, परंतु इतकं टेन्शन नका घेऊ त्याच्यामध्ये. फक्त समजावं, पटावं आणि ते सुटसुटीत असावं, हे तुम्ही नक्की लक्षात घ्यावं. आता कधी कधी असं बी म्हटलं जातं की अशा प्रकारे मांडणी केल्यानंतर असे गुण भेटतात, असं काही नसतं. ते स्वतःवर डिपेंड असतं. जसं म्हटलं की भाषा शैली आहे, आपली लिहिण्याची पद्धत आहे. आता तुम्हाला म्हटलं की एखाद्या व्यक्तीला वांग्याची भाजी खायला दिली आणि तुम्ही रोजच देतात अशी, तर त्याला ती आवडेल का? नाही ना. दुसऱ्याच्या येणाऱ्या भाजीवर तो अटॅक, म्हणजे परिणाम होईल. म्हणजे एका व्यक्तीने भाजी दिली, दुसऱ्या व्यक्तीने तीच दिली, तीच दिली, तीच,
येणाऱ्या व्यक्तीवर परिणाम पडतो. त्याच्यामुळे काय करा, तुम्हाला वांग्याचीच भाजी द्यायची ना, बिलकुल द्या, परत वांग्याचं भरीत करून द्या, पुन्हा त्याला डाळ वांगे करून द्या किंवा तव्या तळून द्या, परत द्या, वेगळ्या पद्धतीने द्या, म्हणजे तो खाईल तरी नेमका, है ना. समजलं ना तुम्हाला काय म्हणायचे? मांडणी तीच नका करू जशी लोक सांगतात असे, ठीक आहे. तीच बाकीचं तुम्हाला माहीत आहे, तसं मी सांगण्याचा प्रयत्न करत बी आहे. आता पहा, विषय आवड करताना काही लोक म्हणतात हाच विषय तुम्ही घेत जा म्हणजे तुम्हाला मार्क भेटल. काही जणांचा खूप अट्टहास असतो की हां विज्ञान आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप वाव आहे, अर्थ पर तुम्हाला लिहिताच येत नाही, त्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्टच नाही, का घेता तो नाही ना. तसं विषयाची निवड नाही करायची की कुणी म्हणतंय म्हणून, कुठला टॉपर म्हणतंय म्हणून किंवा कुठली व्यक्तीने त्याच्यात मार्क घेतलेत म्हणून, असं बिलकुल नाही करायचं. तुमची नॅचरल टेंडन्सी ज्या विषयामध्ये येते, ज्या विषयामध्ये तुम्हाला आवडतं, तो विषय लिहिण्याचा प्रयत्न करायचा. असं कुणी म्हणतंय म्हणून नाही करायचं, बिलकुल हा चुकीचं वळण आहे हे हमेशा लक्षात ठेवा. काही गोष्टी मनानं स्वतः त्या सिद्ध करायच्या असतात की हे मला आवडतं आता ह्याच्यामध्ये लिहू शकतो, तर कुणाच्या म्हणण्यानुसार हेच विषय घेऊ असं म्हणू का, जे तुम्हाला आवडतं ज्याच्यामध्ये तुम्हाला प्राधान्य आहे ते लिहा, चालते ना. त्यानंतर शब्दसंख्या, UPSC ने ऑलरेडी सांगितलं की त्यांनी 1000 ते 1200 शब्दामध्ये लिहा, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही चिंता करण्याची काही गोष्ट नाही. 1 मिनिटात जर 15 शब्द लिहा, हे खूप होतात, 1 मिनिटात 15 शब्द म्हणजे खूप चांगल्या अक्षराने तुम्ही लिहू शकता. आणि पहा 1 तास 15 मिनिटामध्ये जवळपास आपण 1100च्या पुढे जातो ते शब्द, म्हणजे खूप चालेल ना, काय गरज आहे की. तर शब्दसंख्याबद्दल काही टेन्शन नाही घ्यायचं, एकदा तुम्हाला सवय लागली ना 1 15 ते 16 शब्द लिहिण्याची, बिलकुल आरामात होतात ते बाकीचे सगळे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही प्रयत्न करा. शब्दसंख्या त्यांनी ऑलरेडी एक अशीच असावी असं काही नसतं, ते तुमचा अगोदर बी निबंध संपू शकतो, परंतु कमी मग 1 तास 15 मिनिटामध्ये जेवढं काही होईल तेवढं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. जसं आपण अगोदरचे गुण सांगितले काय असावं ते सगळे गोष्ट त्याच्यामध्ये असावेत, काय नसावे हे तुम्ही लक्षात ठेवा जरूर. त्यानंतर गुण किती भेटतात हा तर भाग असा आहे की जे कुणालाच माहित नाही की कशाला किती गुणे दिले जातात किंवा काय केलं, तरी बी काही जण असं म्हणतात की असं असे. आता तो एक तर्क असतो की असं असं असावं हे तुम्हाला हे करण्यासाठी की चेक करण्यासाठी की याला तुम्ही इतके गुण द्या, तर याच्यावर बी तुम्ही टेन्शन नका घेऊ की गुण किती भेटतील, तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर काही कधी कधी हा प्रश्न निर्माण होतो की तपासणारे कोण. आता हा बी प्रश्न कुणालाच माहित नाही की तपासतात कोण, कुणी का तपासणार ते, परत तुम्ही जर लिहिलात तर ते त्यांच्या पुस्तक कसं पोहोचावं याचा बी प्रयत्न आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. तपासणारे कोण हे लिहिण्यासाठी एक पद्धत आहे, ती कशा प्रकारे ते सुद्धा मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला सांगेन. पर ह्याच्यामध्ये तुम्ही गैरसमजुती करून घेऊ नका की एखादी व्यक्ती तपासण्याने तुम्हाला मार्क नाही भेटणार, असं नाही. आपण असा निबंध लिहूया जेणेकरून सगळ्याला ती गोष्ट समजा. तुम्ही कुठल्याच गोष्टीबद्दल टेन्शन नाही घेऊ नका, पेन हस्ताक्षर मान हे सगळं तुमची चॉईस आहे, तुमची निवड आहे. सगळ्याचं ऐका पण मनाचं कराव, ऐकावे जनाचे करावे मनाचे, हे मन लक्षात असावी तुमच्या. त्यानंतर काही गोष्टी निबंधासाठी आवश्यक असतात. आता ह्या गोष्टी तुम्ही जर अभ्यास करत असाल तर ऑटोमॅटिक येतात, परंतु काही नसतील तर ते तुम्ही नक्की त्याच्यामध्ये प्रयत्न करावे. जसं की एक भाषा प्रभावी असली पाहिजे, जी काही भाषा निवडली आहे त्याच्यामध्ये तुझा अप्पर तुमचा अप्पर हँड असला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये असं लिखितपणा असला पाहिजे, चिकित्सक विचार करण्याची पद्धत असली पाहिजे, भूशस्त्रता असली पाहिजे, वाचन असलं पाहिजे, निरीक्षण, कल्पना, भावना, चिंतन, शब्दसंपत्ती, या सगळ्या गोष्टी निबंध लेखनासाठी आवश्यक असतात. जसं की तुमच्याकडे शब्दच नाहीत आणि तुम्ही तत्मप करायला लागतो, एखादा जसं की समानता किंवा स्वतंत्र हे जे काही शब्द आहेत ना, कसं आहेत ते, जसं की आत्मअनुशासन, असे नवीन शब्द किंवा असे शब्द जे समजतात लवकर, असे शब्द वापरा की ज्याच्यामुळे 10 शब्दाचा गाभा एकाच शब्दामध्ये होतो, त्याला शब्दसंपत्ती किंवा इतर गोष्टी असं म्हणतात. तर या सगळ्या गोष्टी तुमच्यात असाव्या. जर तुम्ही मराठीचं लिहित असाल तर तुम्ही मराठी जास्त वेळ वाचलं पाहिजे, मराठीची पुस्तक वाचा, मराठीचे न्यूजपेपर वाचा, कुणी इंग्लिशमध्ये पेपर देत असेल तर त्यांचा तसा सराव असला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी निबंध लेखनासाठी आवश्यक असतात, ते तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत आहे. यामध्ये जास्त काही गोष्ट महत्त्वाची नाही, कारण ते तुम्ही ग्रॅज्युएट आहात म्हणजे ते येतात असते. तर लिहिल्यानंतर थोडीशी प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला समजते की अरे आहेत म्हणून त्या. तरी तुम्ही लिहून पहा काय चुकते ते पहा, कुठल्या गोष्टी निरीक्षण करायला चुकता का, काय गोष्टी चुकतात, कशामध्ये कमी पडतात, हे पाहत असताना ह्या गोष्टी समोर ठेवा. म्हणजे तुम्हाला समजेल की मी कुठं कमी पडालो, तर माझी भावना लिहिण्यामध्ये कमी आहे की मी सहज लिहिलो का रटाळ लिहिलो, काय शब्द संपत्ती आहे ती कमी पडाले, हे तुम्हाला समजतं जेव्हा तुम्ही सुद्धा लिहित आता. तर हा भाग होता म्हणजे काय समजलं आपण थोडक्यात, की हा जो काही निबंध आहे त्याला बंधन नाही, परंतु विषयाला बंधन आहे.
जो लिहित आहात तो कोणता विषय आहे, तो कोणता एक क्षेत्र आहे ते सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. तो विषयानुसरण निबंध लिहिला पाहिजे. तुमच्या भाषेवर प्रभुत्व असतं. जेव्हा भाषेवर प्रभुत्व असतं तेव्हा भावना पुलकित करता येते. कशा पद्धतीने आपल्याला लिहिता येतं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये वास्तविकता अधिक असली पाहिजे. कमी कल्पना, कमी कल्पना म्हणजे त्याच्यामध्ये आक्रमकपणा नसावा किंवा अतिशयोक्ती नसावी, न पटणारे उदाहरण नसावे. हे बिना कामाच्या गोष्टी काही कामाचे नाहीत, तर ते असावं त्याच्यामध्ये. आणि तो काही निबंध लिहित असताना अनेक बाजू, जसं की आपण तो सायकलीचा भाग पाहिला तर त्या सायकलच्या भागामध्ये त्याने पूर्ण गोष्टी सांगितल्या ना. कुठे स्वतःच्या एका छोट्याशा उदाहरणापासून तो मोठ्या त्या ग्लोबल समस्या पसरवर गेला. तर ते सगळ्या बाजू त्याच्यामध्ये इन्क्लूड असल्या पाहिजेत. जसं की तुम्हाला म्हटलं जातं की आर्थिक, सामाजिक या गोष्टीने लिहा, असा बी भाग आहे. तुम्ही कुठल्याही दृष्टीने लिहू शकता. सगळे पॉईंट आणण्याचा प्रयत्न करा, परंतु ओढून तोडून नाही. असं असं वाटलं पाहिजे की ती सहज आले, ठीक आहे ना. हा भाग महत्त्वाचा आहे. कधी कधी आपण तसं लिहितो, तसं लिहिल्यानंतर ते कृत्रिमता होते, नॅचरलपणा नसतं त्याच्यामध्ये. म्हणजे हे करत असताना मनोरंजन नीती बोध असायला हवा. आणि मग शेवट कसा, मन तृप्त करणारा असावा. असं तुम्ही सगळं लिहिलं आणि त्याला वाटतं की यार थोडंसं उत्तर राहिलंय, म्हणजे अतृप्त वाटतं. जेवण पूर्ण झाल्यानंतर असं वाटायला की नाही अजून माझं पोट रिकाम आहे, असं नाही वाटत. असं तृप्त करणार जसं तो सायकलचा होता ना, तुम्ही घेतलीच पाहिजे असा त्याचा जो भाग आहे ना, तसं तुमचं त्याचं शेवट असा असा पाहिजे की हां अच्छा मला छान वाटलं आहे. तर हा भाग आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण जसं आपण म्हटलं की तपासणारे जे काय आहेत ते कशा प्रकारे तपासू, हा भाग आपला नाही. परंतु आपण कसं तपासणार की ज्याच्यामुळं कुणीही का तपासणार चांगले गुण भेटते. तर एक पद्धत आहे, आपण तीन व्यक्ती कोण चेक करणार आहोत, तर त्या तीन व्यक्ती कोणत्या हे आपण पुढच्या भागामध्ये बघू. त्याच्यामध्ये ते तपासत असताना असे पॉईंट देईन मी तुम्हाला की ज्याच्यामुळं तुम्ही त्या पॉईंटनुसार गुण त्यांना देण्यास सांगा. तर हा भाग पुढच्या भागात बघूया. पहिल्या 10 मिनिटात नेमकं काय करावं किंवा 15 मिनिटात काय करावं हे सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करूया. चुक्या कशा टाळता येईल हे बी मी सांगेन तुम्हाला. आणि प्रत्यक्ष निबंध लिहित असताना परीक्षेमध्ये नेमकं काय करायचं, कोणती काळजी घ्यायची, हा सुद्धा भाग महत्त्वाचा ठरतो. तर हा सगळा भाग पुढच्या भागामध्ये पाहूया. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद मित्रांनो.